नमस्कार, मी मजागल अंकिता लोखंडे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बाप्पासाठी खास. आता बाप्पासाठी खास कोणत्या कलाकार खास पदार्थ बनवणार आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्या कलाकाराचं नाव आहे अर्थातच विवेक. सो विवेक, कसा आहेस? मस्त, एकदम मस्त. आणि आज विवेक आपल्या बाप्पासाठी खास काहीतरी बनवणार आहे, आणि मी किती लकी असावी की विवेकच्या हातची स्वीट डिश आज मला खायला मिळणार आहे. विवेक काय बनवणार आहे? खर तर बऱ्याच गोष्टी डोक्यात होत्या. बाप्पासाठी काहीतरी स्पेशल करायला हवं हे माहितीच आहे मला, आणि जसं की माझ्या घरी बाप्पा असतो त्यामुळे दरवर्षी मी बाप्पासाठी उकडीचे मोदक करतो. पण म्हटलं आता बाप्पाच कंटाळला असेल उकडीचे मोदक खाऊन दरवर्षी माझ्या हातचे, तर मग आता आपण काहीतरी वेगळं बनवलं पाहिजे. काय बनवणार आहे ते आज गेल्यावर तुम्हाला कळेल. आणि ऑफकोर्स आपण इथे कोकण कट्टामध्ये आलो आहोत, सो कोकणाचं आणि बाप्पाचं खूप खास कनेक्शन आहे, म्हणून कोकण कट्टा असेल कदाचित. अगदीच अगदीच. आणि काय म्हणतात की विवेक छान जेवण बनवू शकतो याच्यावर मला खरं तर विश्वास नाहीये, तर तो आज माझा विश्वास खरा विवेक करून देईल. आणि येस, जसं ती म्हणाली की खूप लकी आहोत, तेच म्हणलं लकी आहे की अनलकी ते कळेल आज. ओके, सो आपण जाऊया आतमध्ये. येस, चलो. बरं, स्वयंपाक घरात जातोय आता आपण, पण त्यासाठी कोकण कट्ट्याची एक पॉलिसी आहे की किचन मध्ये विदाउट कॅप तुम्हाला एंट्री नाहीये. सो आपल्याला जेवण बनवायचं आहे आणि केस मोकळे ठेवून आपण स्वयंपाक घरात जात नाही. सो आम्ही कॅप घालून आम्ही आज जाणार आहे. येस. सो आता आपण रेडी झालोय आणि आम्ही छान दिसतोय. तुम्हाला नसेल वाटत तरी आम्ही छान दिसतोय. एक मेहंदी वगैरे लावल्याचा फील आहे. सो हे आहे स्वयंपाक घर. आपण स्वयंपाक घर, तर हे आहे किचन. येस. आणि प्लीज. वाव, थँक यू, थँक यू. सो आज विवेकची इथे परीक्षा आहे. खरी तर परीक्षा आहे. परीक्षा पर्यंत हॉटेलच्या किचन मधून जेव्हा कधी एकदम खूप लेट आपण गेलो हॉटेलमध्ये, आणि आता बंद झालंय पुढचा डोर, बंद झालाय शटर, आणि आता बाहेर जायचं मग कधी 2 वाजता, तर मागून जाताना किचन लागतं, तेव्हाच किचन मध्ये गेलोय. जेवण कधी बनवलं नाही किचन मध्ये किंवा असं काही? हॉटेलच्या किचन मध्ये नाही बनवलंय, पण घरी ऑफकोर्स खूप वेळा बनवलंय आणि आवडतं मला. सो पण तुम्ही बघा, आम्ही सगळं तयारीनिशी आलोय आणि अगदीच, पण त्याने मला सांगितलं नाही तो काय बनवणार आहे, तर मला जरा प्लीज सांगा की काय तुमचं ठरलंय. खीर बनवूया बाप्पासाठी. कारण जसं मी म्हंटल ना की आता उकडीचे मोदक वगैरे खूप कॉमन झालंय, बाप्पाही कंटाळला असेल कदाचित, काहीतरी बाप्पासाठी बेटर आहे. सो सगळे पदार्थ आहे. काय आहे जरा सांग जरा प्रेक्षकांना. नाही, प्रेक्षकांच्या सगळे पदार्थ ओळखीचेच आहेत, इन्ग्रेडियंट सगळे ओळखीचे आहेत. बेसिकली आपण खीर बनवणार आहोत. सो शेवया आहेत, साखर आहे, तूप आहे, बदाम आहे, व काजू आहेत, मुरुके आहेत, कस्टर्ड पावडर आहे, केसर आहे, चारोळी आहे, वेलची आहे. सगळ्यात महत्त्वाचं की शेवया आपल्याला ना जास्त शॅलो फ्राय वगैरे करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी ते फ्राईडच येतात. दुसरी गोष्ट, इथे पावडर जे आहे, कस्टर्ड पावडर आहे, जी आता आपण इथे रॉ दाखवली आहे, पण आपल्याला खिरीमध्ये घालताना ती रॉ नाही घालायची, आधी दुधात घालून थोडीशी त्याची पेस्ट करून घ्यायची. बरेच हेल्थ इश्यूज असतात. सो साखर आहे. कसं आहे की 1 लिटर दुधासाठी 1 वाटी आपण शेवया घेतलेल्या आहेत, त्याप्रमाणेच 1 वाटी साखर घेतलेली आहे. पण तुम्हाला जर काही हेल्थ इश्यूज असतील तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या तब्येतीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि अर्थात याला एक ऑप्शन सुद्धा आहे, तुम्हाला जर वाटलं किंवा तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळही वापरू शकता. डन, परफेक्ट. आणि आता आम्ही कृतीकडे वळू. येस. काय पहिलं काय करणार आहेस, कसं करणार आहेस? नाही, तुम्ही असं माझ्याकडे बघू नका, मला प्रेशर येतोय उगाच काय करणार आहे, कारण किचन मध्ये जनरली आपण एकटेच असतो एक्सपेरिमेंट करताना वगैरे, आणि जरी गेला वाया तरी काय असं कोणी हे करत नाही की बाबा वाया गेला, कारण आई वगैरे कशी असते की कितीही काही वाईट झालं तरी छान केलंय सगळे असं एक असतो. सो मी तुम्हाला सांगतोय असं तुम्ही करा बिघडला तर. सो गाईज, सगळ्यात महत्वाचं गॅस जो आहे ना, जो आपण फ्लेम आहे ना गॅसची, ती खूप कमी ठेवली आहे, कारण या सगळ्याला असं मोठा गॅस करून चालणार नाही, फ्लेम मोठी ठेवून चालणार नाही आहे, पदार्थ जळण्याचे वगैरे चान्सेस असतात जास्त, म्हणून आपण गॅस कमी ठेवला आहे. सो आत्ता सगळ्यात आधी आपण हे जे भांडं आहे ते गॅसवर ठेवूयात.
इथे ऍक्च्युली कोकण कट्ट्यामध्ये म्हणजे कमर्शियल किचन आहे, सो जो गॅस फ्लेमचं प्रमाण असतं ते कमी जास्त मला माहीत नव्हतं ऍक्च्युली, पण मुद्दाम ते कमी ठेवलंय आपण. हे सगळ्यात महत्वाचं खीर काय, सगळे पदार्थ सांगून झाले तुम्हाला, दूध सांगायचं राहिलेलं आहे. सो हे दूध थोडंसं कोमट करून घेतलंय आपण, आणि त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, जसं मी मगाशी म्हटलंय कस्टर्ड पावडर जी आहे ती इथे रॉक तुम्हाला आम्ही दाखवली होती, पण आत्ता ती थंड दुधामध्ये ऑलरेडी त्याची एक पेस्ट करून घ्यायची आपण, म्हणून इथे एक वाटी थंड दूधही घेतलंय आपण, याच्यामध्ये त्या याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. ओके, आत्ता सगळ्यात महत्वाचं आपण एक तूप पहिलं घालूयात. आपण एक प्रत्येकाचं एक प्रमाण घेतलेलं आहे, एक 3 ते 4 चमचे तूप आहे. सो आत्ता आपण ते पता किती मस्त वाटतं की आज तुम्हाला कोणतरी शिकवतोय, सांगतोय की कशी बनवायची खीर. नाही, मलाच थोडं वेगळं वाटतंय की मी शिकवतोय एका कमर्शियल शेफला, मी येऊन शिकवतोय. येस, आता एक गरम झालेलं आहे, सो आपण एकच स्पून आहे, एक 4 चमचे तूप आहे हे अराउंड. पण किती ऍडव्हान्टेज असतं जेव्हा आपल्याला 3 मोठ्या बहिणी असतात आणि म्हणून ते भाऊ असे असतात ज्यांना सगळं येतं. नाही, ऍक्च्युली मला बहिणींचा ऍडव्हान्टेज नाही आहे, कारण मी जे काही शिकलोय ते आईकडून शिकलोय, कारण मी मोठा होईपर्यंत बहिणींची ऑलरेडी लग्न झाली होती, त्यामुळे कोणी राहिलं नव्हतं शिकवायला घरात. ओके, बरं, कसं वाटतंय एवढ्या मोठ्या किचन मध्ये काम करताना? नाही, खरंच आता दडपण आलंय मला, म्हणजे मी खोटं नाही सांगणार, कारण असं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कमर्शियल किचन मध्ये जाऊन काहीतरी मी आज बनवणार आहे. सो कसं होईल काय होईल मला माहित नाही, ऑफकोर्स तुम्ही माझे खूप कौतुक करणार आहात जे काय होईल. बाप्पासाठी करतोय, सो गणपती बाप्पा मोरया. सो आता सुरुवात करूयात, सगळ्यात आधी जसं की आपण तूप घालून घेतलंय, सो आता ड्रायफ्रुट्स आहेत याचे काप घेतलेत आपण, काजू आहे, बदाम आहे, पिस्ता आहे किंवा चारोळी आहे. सो हे सगळं आपण थोडस एक 1 ते 2 मिनिटं शॅलो फ्राय करणार आहोत, सो ते टाकून घेऊयात. एक वाटी काजू घेतले आहेत 1 लिटर दुधासाठी, एक वाटी बदाम घेतले आहेत पण ते त्यातले थोडेच मी हे करतो, पिस्ता आहे, पिस्ता सुद्धा एक असं पकडून चाललं की 4-5 पिस्ता आहेत त्याचे काप करून घेतलेत, तेवढे इनफ आहेत. त्यानंतर जी चारोळी आहे ती सुद्धा एक थोडी चिमूळ 2 चिमूळ हे करू एक टाकू शकतो आपण, एक एक्झॅक्ट अमाऊंट सांगायची झाली तरी की 15-20. त्यानंतर आत्ता हे थोडंसं मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. आपण हे याच्यासाठी करतोय की एक तुपामध्ये ते प्रॉपर सगळ्या गोष्टी एकदम मिक्स होतील, त्याला तुपाचा छान हे येईल, सुगंध येईल आणि एक फ्लेवर त्याला लागेल छान. येस, आय गेस आता हे मस्त छान ब्राऊन ब्राऊन झालेले आहेत. आणि यानंतर आत्ता आपण जी शेव आहे, जसं की मी म्हटलं की शेव ऑलरेडी रोस्टेड आहे, सो आपण हार्डली एक 1/2 किंवा 1 मिनिटासाठी ती शॅलो फ्राय करणार आहोत. मग अशी सांगितल्याप्रमाणे 1 लिटर दुधासाठी 1 वाटी शेव. मला ताई बरोबर चाललंय का? मी चुकीचं काही करतच नाही. परीक्षा आहे, टेस्ट होता ना परीक्षा. बरं, मला असं कळलंय की निवेदिता ताईंनी त्याला पार्सल मागितली, म्हणजे त्याला सेटवर कारण मी मागे तुम्ही इंटरव्ह्यूज मध्ये ऐकलं असेल की निवेदिता मॅम सकाळी 5 वाजता उठतात, त्यांचं 5 ते 6 योगा क्लासेस असतात त्यांचे, आणि त्यानंतर ते आम्हा सगळ्यांसाठी प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगळं बनवून घेऊन येत असतात. सो त्यांनी आता खास मला जाताना विचारलं कुठे चाललं आहेस, मी म्हटलं असं असं आहे एक, मी तिथे जाऊन खीर बनवणार आहे, ते म्हणाले मला घेऊन ये टेस्ट करायची. सो त्या सेटवर थांबले आहेत माझ्यासाठी. सो आत्ता 1 मिनिट झालेला आहे, शॅलो फ्राय झालेली आहे. ओके, त्यानंतर आत्ता आपण यात दूध घालणार आहोत. 1 लिटर दूध घेतलेलं आहे आपण, एक स्लोली आपण आपण दूध घेतलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचंय. सतत मी हे ढवळतोय कारण खाली लागलं नाही पाहिजे आणि त्यासाठी आपण गॅस सुद्धा बारीक ठेवलाय. हे छान आता मिक्स झालेलं आहे. आता यात आपण वरून
साखर घालणार आहोत. जसं की मी मगाशी म्हटलं, 1 लिटर दुधासाठी 1 वाटी साखर घेतली आहे. कमी जास्त प्रमाण तुम्ही ठेवू शकता तुमच्या हेल्थ प्रमाणे. सो आपण सध्या आता 1 वाटी साखर घालूयात. पण विवेक, तुला किती गोड खायचे हौस, म्हणजे किती स्वीट टूथ किती आहे? खरं तर मला नाही आवडत जास्त गोड, पण काही असे स्पेशल पदार्थ आहेत जसं की रसमलाई आहे, अंगूर मलई आहे, रसगुल्ला आहे. सो हे माझे वीक पॉइंट आहेत, तर ते मी कितीही खाऊ शकतो. आता पुन्हा मी हे सतत ढवळतोय, साखर मेल्ट होईपर्यंत आतमध्ये 1-2 मिनिटं लागतील, कारण ऑलरेडी गरम आहे दूध. सध्या तरी मला खूप छान वाटतंय करताना. लेट्स सी कसं होत आहे. ओके, तसा कोणता एक डिफिकल्ट पदार्थ आहे जो तू बनवू शकतो की हे हा मी बनवू शकतो? असं डिफिकल्ट नाही, ऍक्च्युली सगळंच येत आहे. म्हणजे त्या दिवशी असंही म्हणणं झालं निवेदिता मॅमचं की अरे मला ना भाकराच येत, कारण त्या कमाल शेफ आहे. तुम्ही त्यांचं चॅनल तुम्ही पाहिलंच असेल, त्यांच्या कमाल रेसिपीज असतात त्यांच्याकडे. सो त्यांचं असं म्हणणं होतं अरे मला भाकरीच जमत नाही, आणि माझं असं होतं की मला येते भाकरी इतकी छान. सो त्या असं पहिल्यांदा म्हणाले आहेत की तू मला शिकव भाकरी कसं कशी थापायची वगैरे. म्हटलं ओके डन. खास आपण भाकरीच करायला पाहिजे. सो आता हे झालंय, थोडेसे मनुके आपण यात घालून घेऊयात. हे बघा अराउंड 15-20 आहेत, तुमच्या आवडीनुसार हे करा, बाकी काहीच नाहीये. हे झालेलं आहे. आत्ता सगळ्यात महत्वाचं, जसं मी मगाशी म्हटलं की आपण पेस्ट करून घेतली आहे कस्टर्ड पावडरची. सो ही समजा कस्टर्ड पावडर काय काम करतो या सगळ्या खिरीच्या प्रोसेस मध्ये? ऍक्च्युली जो थिकनेस असतो ना खिरीला येणारा, सो ह्या पावडरमुळे तो येतो. ओके, सो त्यासाठी आपण ही पावडर युज करतोय. आपण त्याची मगाशी आपण रॉ दाखवली होती, आता आपण त्यात दूध घालून त्याची पेस्ट करून घेतली आहे. म्हणजे आता जेव्हा आपण हे घालू आतमध्ये, त्याच्या ज्या गुठळ्या होतात ना त्या होणार नाही. सो त्यासाठी आपण ही पेस्ट करून घेतली आहे. आपण घातली आहे. ओके, पुन्हा एकदा मिश्रण जे आहे ते आपण ढवळून घेऊया. ओके, आणि आता आपण वरून वेलची पूड आहे. सो 1 चमचा वेलची आपण वेलची पुढे यात घालूया, कारण वेलचीशिवाय खीर कम्प्लीट नाही होऊ शकत. खरं तर खूप छान टेस्ट येते, त्यामुळे अशी वरून आपण ही. पण तुझ्या घरी पण बाप्पा असतो, तर त्या दिवसात घरी काय काय पदार्थ बनतात? खूप इंटरेस्टिंग, म्हणजे पहिल्याच दिवशी जसं मी लहानपणी माझ्या काकांकडे बाप्पा असायचा, स्वामी जायचो, तर प्रॉपर ऑथेंटिक आपले मराठमोळे सगळे पदार्थ असायचे. मग अळूवडी खूप फेमस असायचे आमच्याकडे, सगळ्या बायका अळूवडी, कारण माझ्या काक्या असतील, आई असेल, सगळ्याच जणी एकत्र मिळून स्वयंपाक घरात असायच्या, चौघी 5 जणी. आणि मग प्रॉपर मग मेथीची भाजी, 1-3-4 प्रकारच्या भाज्या असायच्या, पोळी, त्याच्यानंतर वरण भात, त्यावर तूप, मग मोद, उकडीचे मोदक, त्याच्यानंतर अळूवडी, अशा बरेच, म्हणजे पानावरती ना, केळीच्या पानावरती असे अख्खं मोठं केळीचं पान ते भरून जायचं लिटरली. आणि आमच्यासाठी ती पर्वणी असायची पहिल्या दिवशी. किती मस्त. ऍक्च्युली गणपतीच्या दिवसात जेवण जात नाही, हे जे बाकीचं आपण वरवरचं खातो ना त्यातच पोट भरतं. एक्झॅक्टली. आत्ता हे सगळं ढवळून झालेलं आहे. गार्निशिंगसाठी आपण हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काप करून घेतले छोटे छोटे छोटे, हे मिक्सरमधूनही ग्राइंड करू शकता तुम्ही. सो हे घेतलंय, आणि केसरसुद्धा घेतली आहे. सो एकदा थोडीशी आला उकळी आली की आपण गॅस बंद करूया, आणि मग गार्निशिंगसाठी थोडेसे आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत आणि केसर वरून घालूया. बाकी काय, रेडी आहे मग आपली खीर. जास्त नाही, 1 अजून 5 मिनिटं. 5 मिनिटात उकळी येईलच त्याला, तोपर्यंत तुम्ही आणि सतत हे हलवत राहा असं मिश्रण, की जेणेकरून. पण मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सुचली, 5 मिनिटं आहेत ना आपल्याकडे, तर हा वाला खूप ओरडणार आहे. खूप छान गातो बरं का हा.
अरे यार, ही प्रत्येक याच्यामध्ये सेगमेंट मध्ये गायलाच लावते मला. आता किचन मध्ये आहोत, सो या सिच्युएशनला अनुसरून तुला कोणतं गाणं सुचतंय विवेक? की तुला ही कदाचित मला पुढच्या सुरनवा ध्यासनवाच्या सीझन मध्ये नक्की मला पार्टिसिपेंट म्हणून जाऊ शकतो. अरे बापरे, अवधूत सरांना विचारायला पाहिजे. बरं, एक या सिच्युएशनला तू किचन मध्ये काम करतोयस, एका बाप्पासाठी खीर बनवतोयस. खूपच जुनं गाणं आहे ते, माझं फेवरेट आहे खरं तर, वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. थँक्यू. सो आता एक 5 मिनिट आपण ठेवूया, तोपर्यंत उकळी येईल. छान उकळी आली आणि आता आपण ते सर्व करणार आहोत. येस, सर्व करणार आहोत. आणि त्या आधी खर तर आपण एकदा ते बोल मध्ये काढून घेऊया आणि मगच गार्निशिंग साठी जे आपण ड्रायफ्रुट्स आणि केशर घेतले ते भरूनच आपण घालूयात. ओके, सो छान उकळी आली आहे आणि मी या बोल मध्ये थोडी खीर काढून घेतो. ओके, सो जे ड्रायफ्रुट्स आपण घेतले होते गार्निशिंग साठी ते आपण आता वरून थोडे घालणार आहोत. ओके, परफेक्ट, खूप छान दिसते. जो पिस्ताचा जो कलर असतो ना ग्रीन, त्याच्यामुळे स्पेशली एक डिश लाईक उठाव येतो, छान दिसते ती त्या ग्रीन कलर मुळे. सॉरी, चुकून चार घेतली होती. आणि सगळ्यात महत्वाचं केसर घेतलेली आहे. सो ती आता खूप आहे म्हणून खूप घालायची नाहीये, थोडीशी चिमुटभरच घालायचे, कारण जर तुम्ही खूप घातली तर त्यामुळे कडवटपणा येऊ शकतो पदार्थाला. सो आपण ही अशी थोडीशी चिमुटभर छान सगळीकडे विवेकलाच प्राऊड फील होत असेल की त्याने शाही खीर शाही बाप्पासाठी खास. वा, वा. आणि आता हा गॅस सुद्धा बंद करतो म्हणजे बाकीच्यांना टेस्ट करता येईल. ओके, सो मी बंद केलेला आहे. सो गाईज, बाप्पासाठी शाही खीर बनवलेली आहे आणि थँक्स टू मॅम की तुम्ही मला तुमच्या किचन मध्ये शिरू दिलं पहिली गोष्ट, आणि काहीतरी बनवायची अपॉर्च्युनिटी मिळाली. अगदीच, पण अगदीच, हो, ही शीर बोलते, ही खीर विवेकने आम्हाला शिकवली आहे. सो याचा खरंच आम्हाला आनंद आहे आणि कोकण कट्ट्याला आनंद आहे. पण आता तुझी खरी परीक्षा बाहेर आहे, कारण का ही आता सगळे जण टेस्ट करणार आहे. तुला सांगणार आहे. नाही, दिसते तरी खूप छान, मला कळते, प्रत्येकाच्या डोळ्यात दिसते मला खूप छान झाली आहे म्हणून. प्रत्येकाच्या डोळ्यात खायचे. सो गाईज, चला बाहेर टेस्ट करूयात मग. मी रेडी आहे हत्यार घेऊन. आता जी परीक्षा होणार आहे ती पण आधी अर्थात विवेक टेस्ट करेल. मी काय म्हणतोय, इतकं छान दिसतंय, कशाला टेस्ट करायची? आधी विवेक करेल. नाही नाही, सगळ्यात पहिला मान त्यांचा आहे, सो त्यांना टेस्ट करू दे आणि तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही तुम्हाला. ओके ओके, एकदम सुंदर ना, छानच दिसते शाही खीर. एकदम परफेक्ट. बघा, खाऊ शकते ना? डेफिनेटली, मस्तच. साखर वगैरे एकदम सुंदर आणि छान लागतंय ना. वा वा, आता खरंच सुंदर झाले विवेक. एक एक चमचा टेस्ट केल्यानंतर दोघींनाही काही झालं नाहीये, म्हणजे मी टेस्ट करू शकतो. तुम्ही जाणार आमच्यासाठी.
खरच मस्त झाली आहे, खूप मस्त झाली. वा वा, थोडीफार जमली आहे मला, छान झाली. नाही नाही, छान झाले म्हणजे खूप मस्त झाले. प्रमाण जे सांगितलं त्याप्रमाणे जर का दुसरं कोणी जरी केलं तरी पण ती व्यवस्थित होणार. हे सगळ्यात महत्वाचं आहे की या जे तुम्हाला आम्ही प्रमाण सांगितलंय ते प्रमाण घेऊन तुम्ही घरी ट्राय केले तरी सुद्धा खूप छान होईल. बाप्पासाठी एक सरप्राईज डिश असेल, ऑफकोर्स सरप्राईज नाही आहेत काही, पण एक शाही खीर आपण बनवत नाही मोस्टली घरी. सो तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की. अगदीच. आणि खरंच भाग्याच्या सेटवर सगळेच खुश होणार आहेत, कारण का ही जर तू दिलीस ना विवेक, रोज तुला आणावं लागेल. येस, मग नकोच द्यायला. पण मला सांग, एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल? नाही, अमेझिंग एक्सपिरियन्स होता. मी जसं म्हटलं ना, मी पहिल्यांदा एका हॉटेलच्या किचन मध्ये गेलो होतो, कमर्शियल किचन मध्ये गेलो होतो. सो इतकं मोठं किचन आणि मग तिथे त्या चिमण्या वगैरे लावलेल्या असतात, इतका आवाज वगैरे असतो आणि त्या गर्मीमध्ये मी खरं तर हॅट्स ऑफ आहे सगळ्या शेफ लोकांना की तिथे कसं काय ते एवढा वेळ राहू शकतात आणि कुक करू शकतात. सो अमेझिंग एक्सपिरियन्स होता आणि तुम्हा दोघींमुळे मला तो एक्सपिरियन्स करता आला. थँक्स टू यू गाइस. अगदीच. पण प्रेशर किती असतं ते आपण विचार केलाय, कारण का आपण बाहेर बसून आपण फार इझिली ऑर्डर म्हणतो किंवा आपण हे जे काही रेसिपीचे आपले शोज लागतात ते आपण खूप इझिली म्हणतो अरे हे छान झालं, हे ट्राय करूया, ते ट्राय करूया. आणि घरी आपल्याला खरं तर कुणी नसतं, ट्राय करायला काही हरकत नसते. पण इथे आल्यावर स्पेशली अशा कार्यक्रमामध्ये जेव्हा असं खरंच असतं की आता काय बनवणार आहे किंवा कसा होणार आहे तो पदार्थ, सो तेव्हा खरंच खूप दडपण असतं. आणि आता मी खूप रिलॅक्स फील करतो की काहीतरी छान झालंय माझ्या. अगदीच अगदीच. आणि विशेष म्हणजे कोकण कट्टा हे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी खास, म्हणजे 1% त्यांचा थोडासा कल असा आहे नॉन व्हेज कडे, पण त्यांचं व्हेजही इतकं सुंदर आहे. आणि ते खाल्लं खरंच, काय म्हणतात, खरवसही आम्ही खाल्ला, खरवसही खाल्ला, खूप अमेझिंग होता. आणि जसं आपण बऱ्याच वेळा खरवस खातो आपण त्यात साखर घातलेली असते, पण इथे गुळातली खरवस आहे, गुळ घातलाय आणि खूप अमेझिंग लागतोय. एक वेगळीच एक कोकणी एक टेस्ट असते ना, ती टेस्ट आहे. त्यात छान आपली केशर वगैरे आहे, सो त्याची एक वेगळी टेस्ट लागते. आणि प्लीज तुम्ही ट्राय करा कोकण कट्टाला येऊन. जास्त लांब नाही, अंधेरीमध्येच आहे, तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, तुम्हाला इमिजिएटली सापडेल कोकण कट्टा. आणि मी सुद्धा श्रावण संपल्यावर गणपती गेल्यावरती इथे येणार आहे ते नॉनव्हेज खाण्यासाठी. बाप्पासाठी खास शाही खीर बनवलेस, बाप्पा खुश होणार आहे. आणि बाप्पाकडे यावेळेस काय मागायचं ठरवलंस? म्हणजे दरवर्षी, या वर्षी तरी बाप्पाने तुला बरंच काय काय दिले प्रोफेशनली. येस. सो नाही, कसं असतं की प्रत्येक वेळी आपण बाप्पाकडे काही ना काहीतरी मागतच असतो. आपण कुठल्याही छोट्या मोठ्या छोट्या जरी प्रॉब्लेम मध्ये सापडलो तरी आपण लगेच म्हणतो बाप्पा प्लीज यातून बाहेर काढ. सो आपल्याला काही त्यासाठी ओकेजन नाही लागत की बाबा या आज तू येणार आहेस या वर्षी तर काहीतरी वेगळं स्पेशल मागूयात वगैरे. सो असं काही नाहीये, एवढंच मागेन की आता जे काही, म्हणजे हे खरं तर खूप डिप्लोमॅटिक आन्सर किंवा हे म्हणाल तुम्ही, पण हे ऍक्च्युली खरं आहे. कारण गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे आपण काय झालं ते पाहिलंय. मी माझ्या आई वडिलांना पाहिलंय की ते किती भीतीच्या सावटाखाली होते. लिटरली जेव्हा घरातून इतका सायलेन्स होता की रस्त्यावरही कोणी जायचं नाही आणि एखाद्या लांबून एखाद्या अँब्युलन्सचा आवाज यायचा आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलायचे, कारण ते सिनियर सिटिझन्स असल्यामुळे त्यांना जास्त भीती होती या सगळ्याची. सो बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करेल की या सगळ्या संकटांना आमच्यापासून लांब ठेव. खूप मस्त. बरं, तुम्ही काय काय बघताय, आम्ही मुलगा तयार केलाय, कोरिनो बायोडेटा असेल तर प्लीज पाठवा, आम्ही मुलगा रेडी केलाय, जेवण वगैरे सगळं रेडी आहे आमचं, हिच्याकडेच पाठवा. चांगली वाटली तुम्ही तिथे. बरं, थँक्यू सो मच विवेक, तू इतक्या टाइट स्केड्यूल मधून वेळ काढून इथे आलायस, कोकण कट्ट्याला भेट दिली आणि बाप्पासाठी खास हा आमचा कार्यक्रम होता, त्याचा दुसरा भाग तुझ्यासोबत शूट झालाय. सो थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. शाही खीर या पद्धतीने जर तुम्ही बनवली असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.